हाय फ्रेंड्स, रेसिपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे पुड्याच्या करंज्या। तर कशा बनवायच्या ते बघूया। त्यासाठी मी त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, एक चमचा मीठ घालायचं त्याच्यावर, दोन चमचे पोह्याचे तेल गरम करून घेतलेलं आहे। ते सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचे, नंतर हाताने मिक्स करून घ्यायचे। पीठ मळून घ्यायचे, थंडच पाणी घातलेलं आहे मी। तर पीठ मळून झालेलं आहे, तर 20 मिनिटं झाकून ठेवायचे, त्यावर करंजीचं सारण तयार करायचे। तर रवा वाजून घेतलेला आहे मी एक वाटीवर, त्याच्यामध्ये साखर टाकायची, पिठी साखर, विलायची मिक्स केली, वाटून मिक्स केली ती। खोबरं भाजून घेतलेलं आहे, खसखस व खोबरं मिक्स करून घ्यायचे। दोन चमचे तूप घालायचे मध्ये, तर पीठवा ही करून घ्यायचे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून। पूर्ण मऊ होतं मिक्सरमध्ये फिरवल्यामुळं। पाच भाग करून घ्यायचे पीठाचे, दोन खायचे कलर घ्यायचे हिरवा व केशरी। तर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यात, तर दोन भाग आहेत त्याच्यात कलर टाकायचे, तीन भाग तसेच ठेवायचे। तर मी साठा करून घेत आहे करंजीचा, तर थोडं 2-4 चमचे तूप घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलं तरी चालतंय, माझ्याकडे तांदळाचं पीठ असल्यामुळे मी टाकलेलं आहे। चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला, त्याला साठा लावून घ्यायचंय। सुरुवातीला पांढरी चपाती टाकायची, नंतर केशरी कलर टाकायचा चपातीचा, केशरी चपाती झाल्यानंतर नंतर साठा लावून घ्यायचा आणखी। नंतर पांढरी चपाती टाकायची, नंतर हिरवा कलर चपाती टाकायची,
नंतर साठा लावून घ्यायचा, हिरवे चपातीच्या वरून साठा लावून घ्यायचा आहे. नंतर पांढरी चपाती टाकून घ्यायची, त्याच्यावर साठा लावून घ्यायचं आहे. तर पूर्ण रोल करून घ्यायचं आहे. आता कापून घ्यायचं आहे. किती सुंदर कलर दिसत आहे बघू शकता तुम्ही. लाटून घ्यायची, करंजी भरून घ्यायची आहे. लाटून साच्यामध्ये भरून घ्यायची, थोडस पाणी लावून घ्यायचं साईड कडून. कमी गॅसवर तळून घ्यायच्यात करंज्या. तर कशा झाल्यात ते बघू शकता, किती सुंदर झाल्यात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.